माढा लोकसभेच्या तिड्यावर शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय. आम्ही या मतदारसंघातून धनगर समाजातील महादेव जानकर या नेत्याला उमेदवारी देण्याचं जाहीर केलं होतं, पण काय झालं माहिती नाही. आतापर्यंत पक्ष पळवतात हे माहिती होतं, त्यांनी हा उमेदवारच पळवला अशी मिश्किल टिप्पणी खासदार शरद पवार यांनी महायुतीवरती केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार शुक्रवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने, डॉक्टर सुरेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी माढा मतदारसंघातील तिड्यावर खासदार शरद पवार यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले, मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या अधिक आहे, त्यानुसार त्यांच्यातील नेत्याला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून येथील जागा या समाजातील महादेव जानकर यांना देण्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्याशी चर्चा देखील झाली होती असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. संपूर्ण बातमी पुढे पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर जानकर महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता होती. शरद पवारांची त्यांनी भेटही घेतली होती. तसंच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशीही चर्चा केली होती, मात्र अचानक त्यांनी महायुतीत राहणार असल्याचं स्पष्ट झालं. यावर पवार म्हणाले, जानकरांशी चर्चा सुरू होती, मात्र मध्येच काय झालं माहिती नाही. आतापर्यंत पक्ष पळवतात हे माहिती होतं, आता मात्र त्यांनी हा उमेदवार पळवल्याचं दिसतंय असा टोला त्यांनी लगावलाय. माढा लोकसभेसाठी आमच्याकडे अनेक उच्च शिक्षित लोक इच्छुक आहेत, त्यामुळे येथील उमेदवारी देताना सामाजिक भान ठेवून निर्णय घेतला जाणार असल्याचंही पवारांनी सूचक विधान केलंय. दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील भाजपमध्ये बंड करण्याची शक्यता वर्तवली जाते. ते शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. यावर छेडले असता पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांशी लोकसभेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलंय.